की होमायकॉलच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर 15 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळेत त्याबाबत निर्णय घेतला जाईल. आपण सुद्धा उच्च पदस्थ शिक्षण मंत्री आहात, आपण कसा बघताय त्या परिस्थितीकडे आणि कॉलेजच्या पार्श्वभूमीवर वेगळा निर्णय घेतला? उद्या 11:13 विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत आम्ही एक बैठक लावलेली आहे, त्याच्यामध्ये दोन्ही संचालक आमचे उपस्थित असतील, सगळे जॉईंट डायरेक्टर उपस्थित असतील. प्रत्येक जिल्ह्यातली माहिती आम्ही कलेक्ट करण्याच्या सूचना कालच आमच्या विभागीय जॉईंट डायरेक्टरमध्ये दिल्या आहेत. मला असं वाटतं की जे वर्षाताईंनी सांगितलेली ती वस्तुस्थिती खरी आहे की आम्हाला देखील नक्की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या नवीन व्हेरियंटची परिस्थिती काय आहे हे आम्हाला बघावी लागेल, तपासावी लागेल आणि त्याच्यातनं आमचे विद्यार्थी बाधित होणार नाहीत, पालक बाधित होणार नाहीत, आमचे कर्मचारी बाधित होणार नाहीत, प्राध्यापक बाधित होणार नाहीत, त्याच्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील. त्याचा अर्थ कॉलेजेस आम्ही बंद करणार आहोत किंवा कॉलेजेसवर काही विपरीत परिणाम होणार आहे असा भाग नाही, परंतु संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच याच्यावर बोलणं उचित आहे.